पटकन होणारे काकडीचे थालीपीठ आणि पोट पण भरेल असे काकडीचे सुंदर थालीपीठ आज आपण करून बघू। चिकन्स किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मग आज आपण पटकन काकडीचे थालीपीठ कसे करायचे याची रेसिपी करणार आहे। काकडीचे थालीपीठ करणार आहो। पावसाळ्याचे दिवस आहे आणि काकड्या भरपूर बाजारामध्ये आलेले आहे। बघा अशा मी कोवळ्या घेतलेल्या आहे, खूप रठ्ठे नाही, खूप जरठही नाही आणि खूप कोवळी पण नाही। याची आपल्याला किस करून घ्यायचं आहे। मी याची साल काढणार नाही आहे, जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही साल काढू शकता, पण मी साल सालासकटच याला किसणार आहे। आणि यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे। दोन वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी कणी, कोथिंबीर, ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे, आले लसूण आणि मिरची याची एकत्र पेस्ट केलेली आहे, थोडं धनिया पावडर, हळद आणि तिखट। तिखट आपण आपल्या आवश्यकतेनुसारच टाकायचं। आणि यामध्ये थोडं दही टाकत आहे आणि चवीनुसार मीठ। तर सुरुवातीला आपल्याला ह्या काकडीमध्येच भिजवून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही, कारण ह्या काकडीला पाणी सुटते आणि आवश्यकता वाटेल तेव्हाच आपण यामध्ये पाणी टाकू। अंदाजे मी यामध्ये दोन वाटी पाणी टाकलेलं आहे, भिजून झालेलं आहे। आता याला मी 10 मिनटं असंच बाजूला ठेवणार आहे झाकून। बघा आपलं पीठ छान भिजलेलं आहे आणि काकडी पण यामध्ये नरम पडलेली आहे। हे मिश्रण यावर टाकायचं आपल्याला, चमच्याने त्याला फिरवायचं। सर्व बाजूनी आपल्याला तेल सोडायचं आहे आणि वरून पण आपल्याला तेल सोडायचं आहे आणि नंतर खालून आपल्याला कोरून घ्यायचं, सर्व थालीपीठ परतून घ्यायचं आणि खालच्या साईडने पण छान होऊ द्यायचं। बघा आपलं दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ छान झालेलं आहे। बघा आपले काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काकडी भरपूर प्रमाणामध्ये येते। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा।